ट्रेन कोणती आहे माहिती नाही, पण समोरची गर्दी बघा. समोरची दिसते ना मित्रांनो लाईन, ही सर्व आपल्या ट्रेनची आहे कोचीवली एक्सप्रेसची, बघू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या हक्काच्या मराठमाळा युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो कसं आहे ना, आत्ता मी चाललोय चिपळूणमध्ये, ते पण अचानक माझे थोडंसं काम आहे त्यामुळे आपण चाललोय. तर लास्ट टाइम मित्रांनो मी कोचीवली गाडीने प्रवास केला, पण मला व्हिडिओ काय बनवता आलेले नाही आहे. तर आज आपण कोचीवली गाडीतच प्रवास करतोय. तर आता बघू शकता, आता आपण आहोत एलटीडीला, ते माझ्या पाठीमागे बघू शकता. ही लागली गोदान एक्सप्रेस गाडी लागलेली आहे आणि इकडे सगळी लाईन आहे मित्रांनो, ती पुढे दाखवतो मी. इकडे लाईन लावली आहे कारण कसं आहे ना, 4:15 इथे गाडी येते आणि बरोबर 4:50 इथून गाडी सुटते. तर आता आपण त्याच गाडीचा प्रवास करतोय, डबल फास्ट आहे मित्रांनो, इथून डायरेक्ट पनवेल आणि पनवेलवरून मग डायरेक्ट चिपळूण. तर बघूया काय अनुभव असणार आहे ते, कारण गर्दी पण आहे तशी गाडीला, मे महिन्याचे दिवस आहेत तर असणारच आहे. ठीक आहे, तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत बसा, नक्कीच काय ना काहीतरी वेगळी अशी आपल्याला माहिती आज नक्की मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता हा आहे 4 नंबर प्लॅटफॉर्म आणि हा आहे 5 नंबरचा प्लॅटफॉर्म. इथे लागली आपली गोदान एक्सप्रेस आणि इकडे लागली चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस. भरपूर गर्दी होती मित्रांनो या गाडीला देखील, आणि आपली गाडी ह्या प्लॅटफॉर्म लागणार आहे 4 नंबरला. 4:30 वाजेपर्यंत लागेल असं बोललेत, पुढे लाईन लावली आहे. मी पण बॅग ठेवून इकडे आलो आहे. तर आता बघूया आपली गर्दी किती आहे. समोरची दिसते ना मित्रांनो लाईन, ही सर्व आपल्या ट्रेनची आहे कोचीवली एक्सप्रेसची, बघू शकता तुम्ही. आपला नंबर तिकडे कुठेतरी पाठी आहे, मित्र आहे आपल्यासोबत एक, त्याला बोलत जागा धरून ठेव. तर अशी सगळी लाईनात लाईन आहे मित्रांनो पाठपर्यंत. ठीक आहे, 3 ते 4 डबे जनरल असतात म्हणतात पुढे. तर ठीक आहे, होईल जागा, बघूया आता आपण. कदाचित 3 नंबरला लागते गाडी, पण सांगताना बोलत की 4 नंबरला लागेल. तर आता बघूया आपण एक्झॅक्ट कुठे लागते ती. फायनली आता आपली गाडी आलेली आहे, आता आपण गाडीमध्ये बसूया, बघूया किती गर्दी आहे ती एक्झॅक्टली. जागा आहे तशी बऱ्यापैकी, आपण आता वरती बसलोय, वरती पब्लिक तसं बसू शकतं. पण ॲक्च्युली काय झालं मित्रांनो, जसं आपण चढायला गेलो ना दरवाज्यातून, त्याचे दरवाजे सगळे पॅक होते, त्यामुळे दरवाज्याजवळ जाम गर्दी झाली, काय विचारू नका. आणि आता आपण बघू शकता असं वरती बसलेलं आहे. ठीक आहे, जिथे भेटले जागा तिथे आता आपण बसूया आणि प्रवास करूया, काय हरकत नाही आहे. पण ॲटलीस्ट इथं आपण एलटीडीला आलो तर आपल्याला बसायला तरी मिळालं, जर ठाण्याला वगैरे असतो तर मला वाटत नाही आपल्याला बसायला मिळालं असतं. तर चला मग मित्रांनो आता प्रवास एन्जॉय करूया, ऑप्शन तर काही नाही आहे, पण तरी देखील चला. बघू शकता मित्रांनो चढताना तेवढी गर्दी होती, पण चढेपर्यंत सर्वांना घाई असते, बघू शकता तशी वरची जागा खाली आहे, मी आता वरतीच बसलो आहे. ठीक आहे, जिथे बसायला मिळालं तिथे आता आपण बसूया, बघू शकता. बघू शकता मित्रांनो आपली नेहमीची सवय, वरती सीट मिळाली की चप्पल अशी वरती डबायची पंख्यावर आणि बसायचं. फॅन तर आता चालू झाला आहे. घाम बघू शकता मित्रांनो, अंग पूर्ण भिजलं आहे घामाने. आणि आता काय वरती हवा येण्यासाठी पण काय चान्स नाही आहे. तर आता हा एक फॅन आहे, तसा हात लांब करायचा आणि हवा खायची, आता काय ऑप्शन नाही. बॅग वगैरे आपण आपली तिथे ठेवलेली आहे. चला आता प्रवास सुरू करूया. आता बरोबर वाजले तर 4:30 बरोबर इथून ट्रेन सुटेल. ठीक आहे, ठाण्याची गर्दी बघूया आता आपण किती आहे ती नंतर.
तर मित्रांनो बघू शकता आता आपण बाहेर आलोय ठाण्यानंतर काय मित्रांनो व्हिडिओ करायला मिळाली नाही करंजडेला येऊन गाडी थांबलेली आहे सॉरी करंजडे नाही आहे विनर आहे विनर आहे तर विनरला गाडी येऊन थांबलेली आहे जरा म्हटलं बाहेर येऊया बघू शकता मित्रांनो गर्दी किती आहे आणि काय ना की गाडीमध्ये काही येत नाही त्यामुळे आता आईस्क्रीमवाले किंवा असे जे फेरीवाले आहेत ना मित्रांनो ते आता बाहेरूनच असे विचारतात त्यामुळे आता भरपूर असे लोक आहेत की ज्यांना काही मिळालं नाही ते आता गाडीच्या बाहेरून बघू शकता तुम्ही सर्व घेत आहेत काय काय जे त्यांना काय हवं आहे ते कारण कसं आहे ना मित्रांनो बरेचसे असे लोक आहेत की जे ह्या गाडीने प्रवास करणार आहेत ते सिंधुदुर्गापर्यंत जाणार आहेत तर आता रात्रीची वेळ आहे तर ते आता काय ना काहीतरी घेत आहेत बघू शकता गर्दी बघू शकता मित्रांनो फायनल आता आपण पोहोचलो चिपळूणला तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागे तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं चिपळूण तर कसं आहे ना मित्रांनो आता आपण पोहोचलो चिपळूणला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 गाडी लागली तर आता माझा भाऊ आला आहे तर आता आपण 1 जाऊया आणि मग तिकडून डायरेक्टली घरी जाऊया चला हां बघू शकता मित्रांनो जवळजवळ सर्वच गाडी इथे खाली झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे बघू शकता चिपळूण आणि रत्नागिरी आणि मेन म्हणजे खेड ह्या 3 ठिकाणी मित्रांनो गाडी आहे ना पूर्णपणे खाली होती पण कसं आहे ह्या गाडीला खेड स्टॉप नाही आहे डायरेक्ट चिपळूण होता म्हणजे एलटेडवरून निघते डायरेक्ट ठाण्याला ठाण्यावरून डायरेक्ट पनवेल आणि मग पनवेलवरून डायरेक्ट चिपळूण आणि मग आता रत्नागिरी आणि मग सिंधुदुर्ग आणि मग डायरेक्टली पुढे तर असं स्टॉप आहे तर चिपळूणला मित्रांनो बरीच अशी गाडी खाली झाली तर चला जास्त वेळ नको तन्मय तिकडे वाट बघते आता आपण पटकन जाऊया 1 प्लॅटफॉर्मला गाडी रत्नागिरीकडे रवाना झालेली आहे बघू शकता तुम्ही गाडी पूर्ण खाली झाली तर बघू शकता मित्रांनो आपलं हे चिपळूण रेल्वे स्टेशन आहे तर आता आपण निघालोय थेट घराकडे ब्रिजचं काम इथं मित्रांनो बऱ्यापैकी पूर्ण झालंय वालुक्यामध्ये बघू शकता तुम्ही आता रात्र त्यामुळे दिसत नसेल कदाचित हे वालुक्यातलं झोलाई मातेचं मंदिर आणि वालुक्यामध्ये येत असाल तर इथे सीएनजी झालेलं आहे हायब्रिड टचच आहे लगेच तुम्हाला कळून जाईल समोर पेट्रोल पंप पण नवीन झाला आहे तो देखील आता मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर हा का बघू शकता एचपीचा पेट्रोल पंप आहे तो पण वालुक्यातच झाला आहे बरं आहे सगळं जवळजवळ झालेलं आहे आता काय टेन्शन नाही आहे इथल्या जवळच्या लोकांना चला मित्रांनो डायरेक्ट आता घरी गेल्यावरच भेटतो कारण आता गाडीवर आहे ना डायरेक्ट आता आपण घरी गेल्यावरच भेटतो तर मित्रांनो कसं आहे ना घरी गेलो त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो जेवलो आणि आता म्हटलं जरा फेरफटका मारायला निघूया तर आता बाहेर आलोय तर म्हटलं व्हिडिओचं एंड पण आताच करून टाकूया तर कसं आहे ना मित्रांनो एकंदरीत आपला हा आजचा प्रवास असा होता काय काय फुटेज मित्रांनो नाही घ्यायला मिळालेत पण ठीक आहे काही हरकत नाही आहे पण कसं आहे ना मित्रांनो आजची ही व्हिडिओ आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा आणि जर तुम्ही ह्या ट्रेननी येत आहे तर ही ट्रेन मित्रांनो फक्त शनिवारी असते आणि आय थिंक मंगळवारी वाटतं काहीतरी असते तर ठीक आहे एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी ज्या काय नवीन व्हिडिओ टाकेन त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकाल पुन्हा भेटू अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय